कापूस सोयाबीन हेक्टरी 5,000 रुपयाचे अनुदान प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया. 2023 कापूस आणि सोयाबीन पिकाला कमी भाव असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी आता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. 2023 खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयेप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.